माध्यमाच्या महाराष्ट्र बोर्डाच्या इंग्लिशच्या वर्गात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 1.4 बी स्मार्ट त्यातला पेज नंबर 21 एक्सरसाइज नंबर 3 आज आपण पाहणार आहोत. एक्सरसाइज सुरू करायच्या आधी आपण पहिल्यांदा हेल्प बॉक्स बघूया. नाउन इज अ नेमिंग वर्ड, वर्ब इज अन ॲक्शन वर्ड. आपण जी क्रिया करतो त्याला वर्ब म्हणतात किंवा क्रियापद. ॲडजेक्टिव्ह इट्स अ डिस्क्रिप्शन ऑफ अ प्रोनाऊन ऑर अ नाऊन. नाम किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह. नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह हे तिन्ही आपण अगदी पाचवीत असल्यापासून पाहिलेले आहेत. ह्याच्यामध्ये अवघड असं काहीही नाही, फक्त एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे. आता आपण सेंटेन्सेस बघूया आणि अंडरलाईन केलेला शब्द हा वर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह यापैकी काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बघूया द फर्स्ट सेंटेन्स. आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. मी दररोज शाळेला चालत जाते. चालत जाते क्रिया दाखवली आहे पहा इथे. सो दिस इज अ वर्ब. ओके, सेकंड, आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. शब्द आहे वॉकच, परंतु इथे त्याचा अर्थ काय होतो बघा. आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे, मी दररोज चालायला जाते. चालणे हे तर काय झालेलं आहे, नाऊन झालेलं आहे. नाऊनची आणखी एक खून तुम्हाला सांगता येईल. त्याच्या आधी ए एन दी यापैकी एक आर्टिकल लागलेलं असतं सहसा. पुढे, दे गेव मी अ गिफ्ट. त्यांनी मला एक भेटवस्तू दिली. गिफ्ट, अ गिफ्ट, दिस इज अ नाऊन. ओके, दे कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. ते तिला स्टोरी बुक भेट देऊ शकतात. गिफ्ट इथे नाऊन म्हणून काम करतं. कॅन गिफ्ट, भेट देणे ही क्रिया झाली. सो दिस इज अ व्हर्ब. नेक्स्ट, इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. पॅक इज अ नाऊन हियर, पण कसला पॅक आहे, गिफ्ट पॅक आहे. सो धिस वर्ड इज गिविंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ नाऊन दॅट इज पॅक. सो हा काय झाला, ॲडजेक्टिव्ह झाला. नेक्स्ट, आय बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. हाऊस इज अ नाऊन. कसला हाऊस, न्यू हाऊस. सो दिस इज अन ॲडजेक्टिव्ह. पुढे, द वॉटर टँक्स लीक अ लॉट. लीक मीन्स गळणे. ओके, हे व्हर्बचं काम करतं, ॲक्शन दाखवतं, गळण्याची ॲक्शन दाखवतंय. दॅट्स वाय इट इज अ व्हर्ब. नेक्स्ट, द ओल्ड एज होम हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल. आता आपण हाऊस हा जो शब्द आहे तो सहसा नाऊन म्हणून पाहतो, परंतु इथे हाऊसेसचा वापर कसा केलेला आहे, व्हर्ब सारखा केलेला आहे. हाऊसेस म्हणजे तिथे त्यांना ठेवलं जातं, घरात ठेवल्यासारखं ठेवलं जातं, शेल्टर दिलं जातं, आसरा दिला जातो. सो धिस वर्क्स ॲज अ व्हर्ब. होप एव्हरीथिंग इज क्लिअर टू यू. तुम्हाला हा एक्सरसाइज आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. कॉमेंट आणि लाईक करायला विसरू नकात. तुमच्या शंका असतील तर त्या कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. यू विल गेट द आन्सर्स ऑफ युअर डाऊट्स. त्यातील काही शंकांचं निरसन करण्यासाठी त्यावरती व्हिडिओसुद्धा बनवला जाईल. मराठीतून शिका, इंग्लिश विथ शिवकन्या. थँक्स फॉर युअर टाईम.